सर्वांना नमस्कार. माहिती गावाकडचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, नवीन नवीन शासकीय योजना, जी आर गव्हर्नमेंट रूल इत्यादी बाबींची माहिती आपल्या स्मार्टफोनवर बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई मंजुरीसाठी काय काय करावे लागेल आणि याची ऑनलाईन प्रक्रियासुद्धा कशा पद्धतीने करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, पीक नुकसानीचा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा, याची प्रोसेस काय आहे, हे संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओला मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, पीक नुकसानीचा तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असल्यास तुम्हाला प्रथम महाफॉरेस्ट गव्हर्नमेंट इन या वेबसाईटला ओपन करावं लागेल, ज्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. त्या वेबसाईटला ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. या पेजवरती माहिती अधिकार किंवा सेवा योग्य या पर्यायावर क्लिक करून सेवा योग्य हा पर्याय निवडायचा आहे. नंतर पब्लिक पोर्टल ओपन होईल. यामध्ये आता तुम्हाला अनेक सेवा दिसतील. त्यामधून तुम्हाला वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई मंजूर करणे या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला नुकसान भरपाईची माहिती भरावयाची आहे. यामध्ये शेतपीक कुठले आपण पीक घेतलेलं आहे, म्हणजे ज्या पिकाचे नुकसान झालेले आहे ते पिकाचा प्रकार कोणता आहे तो प्रकार या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर नुकसान भरपाईचा प्रकार यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, नुकसानीचा प्रकार, त्यामध्ये पीक जे आहे कुठले कुठले आपण पीक कुठल्या पिकाची आपली नुकसान झाली आहे त्या पिकाचा प्रकार यामध्ये टाकायचा आहे. यामधील पर्याय निवडायचा आहे. नंतर शेतकऱ्याचे नाव, जिल्हा, तालुका, तुमच्या जवळील कार्यालयाचे नाव, पत्ता व ज्या दिवशी घटना घडलेली आहे तो दिनांक टाकून ॲड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ॲड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अर्ज प्रत आपल्यासमोर दिसेल, त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असतो. या पेजची तुम्ही प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता. अर्ज भरल्यानंतर मोबाईलवर मॅसेज येईल व वन विभागाचे अधिकारी नुकसान पाहणी दौरा करतील. त्यानंतर तुमच्या अर्जाला मंजुरी मिळवून नुकसान भरपाई मिळेल. यासोबतच यासंबंधीची अधिकची माहिती जर आपणास जाणून घ्यायची असेल तर आपल्या संबंधित क्षेत्रातील उपवन संरक्षण किंवा उपविभागीय अधिकारी असेल किंवा वनक्षेत्रपाल असेल यांचे कार्यालयामध्ये आपण संपर्क साधून यासंबंधीची अतिरिक्त माहितीसुद्धा आपण मिळवू शकतो. यासोबतच या योजनेमध्ये आणखी काही बाबतीत बदलसुद्धा करण्यात येऊ शकते. ज्यासंबंधीची नुकसान भरपाई झालेली असेल त्या संबंधित शासकीय स्तरावरून वेळोवेळी काही नवनवीन बदलसुद्धा या ठिकाणी करण्यात येऊ शकतात. योजनेमध्ये किंवा या फॉर्म भरण्यामध्ये किंवा या ऑनलाईन प्रोसेसमध्ये किंवा या योजनेमध्ये वेळोवेळी बदलसुद्धा केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. तर शेतकरी बांधवांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा बघा आणि इतरांनासुद्धा मित्रपरिवारांमध्ये नक्कीच शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच कळवा. यासोबतच व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. यासोबतच मित्रांनो, आपल्याला पुन्हा कुठल्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्कीच कळवा, मी त्यावर सेपरेटली व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच घेऊन येईन. चला तर मित्रांनो, येतो मी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.